वेगळं मराठा आरक्षण आपल्याला द्यायचं आहे की ज्याला आमचा सपोर्ट आहे, किंवा किरोटी पिटिशन जे दाखल केलेलं आहे ते यशस्वी व्हावं म्हणून सुद्धा आमचा पाठिंबा आहे. मग हे जर आहे तर या सगळ्या मराठा समाजाला कुणबी समाजामध्ये टाकण्याचं कारण काय? आणि मग परत त्यांचे सगळे 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 अमुक तमुक ह्या सगळ्यांना नुसतं साधं शपथपत्र दिलं, ते पण 100 रुपयाच्या अफिडेविट द्या, स्टॅम्प पेपरवर पण जी गरज नाही, हे सगळं करण्याची गरज काय? किंवा मग हे जर केलंय तर मग ते करण्याची गरज काय? तसं सगळ्याच बाजूने जे आहे हा संभ्रम आहे. म्हणजे मुख्यमंत्री बोलतात आम्ही ऐकतो, परंतु मनाचं समाधान होत नाही. तुम्ही असं केलं असं की ठीक आहे आपल्याला वेगळंच आरक्षण द्यायचंच आहे, काम सुरू केलं, आम्ही काही म्हणत नाही तिथे, किंवा क्युरेटिव्ह पिटिशन आम्ही काही म्हणत नाही. सगळ्याचे सगळे ज्या कोणत्या तुम्ही 54 लाख नोंदी सापडल्या त्याचे सगळे आता जे सगळे सोयरे मग मग बाकीचं हा उपद्रव करता कशाला? परत शिंदे कमिटी जे आहे हे त्यांचा मदत संपली, काम संपलं त्यांचं, चालू ठेवा, चालू ठेवा कशाला? सुप्रीम कोर्टाचे जे मुख्य न्यायाधीश आहे त्यांचा पगार 2,80,000 रुपये आहे आणि यांचं 4,500 रुपये प्रत्येकी, जे असं मला कळलंय ते कशासाठी? बरं तेवढेच नाही, त्यांच्या खाली तो स्टाफ असणार, काम करत असणार, कशासाठी झालं ना तुमचं काम? तुम्ही अगोदर सांगितलं की त्या निजामशाहीमध्ये आमच्या ज्या नोंदी अडकलेल्या त्या शोधा, ते शोधले. मग म्हणाले मराठवाड्यामध्ये सगळ्यांना ठीक आहे, मग मुसळ महाराष्ट्रामध्ये, मग सगळ्यांना ओबीसीमध्येच घ्या. हे सगळे जे हट्ट जे आहेत पुरवण्याचं काम सरकार करत आहे, ठीक आहे, लोकांची मागणी आहे, आपण त्यांना प्रतिसाद दिला पाहिजे. परंतु तो ज्याप्रमाणे आपण म्हणतो आहोत की आम्ही कुणावर अन्याय करणार नाही, कुणावर अन्याय करणार नाही म्हणजे 54 लाख जर जे नोंदी सापडले आणि त्याचे आणखी दुप्पट तिप्पट लोक ओबीसीत आले म्हणजे ओबीसीला धक्का लागणार नाही, धक्का लागणार नाही, धक्का ढकलून बुकलून बाहेर काढण्याचं काम आहे. नावाला ओबीसी आहे परंतु त्याच्यामध्ये कुठलाही फायदा जो आहे ओबीसीला राजकीय असेल, शैक्षणिक असेल किंवा आणखीन काय असेल तो मिळणार नाही. बरं ही सगळी मंडळी जी आहे, परंतु ते मराठा आरक्षण वेगळं दिलं, इकडे पण तिकडे पण तिकडे पण, मग ते तुमचं ते सारथीमध्ये ते पण तिथे, मग महाज्योतीमध्ये पण तेच. अरे आहे काय काही कुठेतरी तुम्ही क्लॅरिटी देणार की नाही ओबीसी समाजात? हा समाज सुद्धा मतदान करतो हे विसरता येत नाही आपल्याला. आणि मग काही लोक म्हणतात की तुम्ही दोन समाजामध्ये तेढ वाढवत, मला सांगा काय करायला पाहिजे, कुठे आम्ही चुकतो? तुम्ही कुठलं तरी एक बाजू धरून मराठा समाजाचे त्यांना न्याय द्या तुम्ही, तर सगळीकडूनच जर तुम्ही अशा रीतीने जर काही निर्णय झाले तर लोक प्रक्षुब्ध होणार. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे TV, सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हां बेल आयकॉन प्रेस करा.